जळायला नसला की पेटलेली गाडी सुद्धा आपण पुसते. खर्च झाल्याचे दुःख नसते पण हिशोब लागत नाही म्हणून त्रास होतो. प्रॉब्लेम नसतात कोणाला, ते शेवटपर्यंत असतात, पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर देखील असते. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसे तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टींच्या पलीकडे प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो. अरे म्हणून बापू म्हणतात, जीवन फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचाराने जगता आले पाहिजे, माणसाला माणूस जोडता आले पाहिजे. तर मी सोम शिंदेरारी आणि आज माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे जीवन सुंदर आहे. आज तर मला चौकट राजामधील गीत आठवते. जीवन सुंदर आहे, नितळली आई आकाशाचे क्षितिजाची लाली, डोळ्यात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी, कुठेही जा अवती भोवती निसर्ग एकच आहे. जीवन सुंदर आहे. मित्रांनो, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःला इतके वाहून घेतले की आपल्या कामापलीकडे, घड्याच्या काट्या पलीकडे आयुष्य आहे हेच आपण विसरलो. त्यात आम्हा बालगोपालांना तर खूपच चाल नाही राष्ट्र अभ्यास. त्यात माझ्यासारखे छोट्याशा जीवाला तर वाटते देवालाच आपली चिंता वाटत असेल, आपली क्यू आली असेल. म्हणून त्यांनी सर्वांना जीवनाचा अर्थ एक नव्या रूपाने दाखवला, लॉकडाऊन करून. माफ करा पण खरंच घरातला संवाद संपून जीवन म्हणजे जीव घेण स्पर्धा, पैसा का. आणि माझ्यासाठी शाळा, होमवर्क, टेन्शन, कॉम्पिटिशन, एक्झाम. पण थँक्स गॉड, लॉकडाऊनमुळे जीवनाचा एक वेगळा अनुभव मिळाला, आपल्यातले कलागुण आपल्याला समजले. मला तर वाटते जीवन खूप सुंदर आहे, ते फक्त सकारात्मकपणे जगता आले पाहिजे, अनुभवायला पाहिजे. जीवन एक गीत आहे, जीवन एक संगीत आहे, ती एक कविता आहे, ते एक लेखन आहे. सगळ्यांनी ते भरभरून गायला पाहिजे, भरभरून लिहायला पाहिजे. खरंच मित्रांनो, जीवन खूप सुंदर आहे, ते फक्त आनंदाने आणि भरभरून जगावे. तसं आता लॉकडाऊनने आपल्याला साधे सरळ जीवन दाखवलेच. मला तर वाटतंय सत्यम शिवम सुंदरम जीवनाचा अनुभव दिला. जीवन खूप सुंदर आहे. थोडं जाऊया, अंधारात लपलेली वाट जरा शोधूया. बघा ना, निरभ्र आकाश आणि अथांग सागर, सूर्य चंद्र यांचे उदास्त, सळसळ करणारे झाड, सुगंध पसरवणारे फुलं, थोडं प्रेमाने बोललं की वृद्धांच्या नेत्रात तळणारे अश्रू, एखादा रुपया हातावर ठेवला की चार पिढ्यांना आशीर्वाद देणारा देवातील दार, देवाच्या दारातील विकलांग भिक्षू, गुलफुललेला गुलमोहर, शेतातील पिके, गगनचुंबी इमारती, खडखड करणारी रेल्वे, एका झेपेत वर जाणारे विमान, अशा कितीतरी विविध अंगांनी नटले सजले आहे हे जीवन. खरंच हे जीवन किती विलोभनीय आहे ना, हो ना. जीवन म्हणजे रंगभूमी, दोन घडींचा डाव, संघर्ष, उंचावलीचा खेळ. हे थोडे जड शब्द आहे, पण मी सांगू जीवन म्हणजे काय. जीवन म्हणजे खूपच मज्जा. मला असे कसे म्हणतो आपण, जीवन नुसते गोडगोड असते तर डायबिटीस झाली असती की राव. दुःख, नैराश्य, अडचणी या फ्लेवर्समुळे जीवनाला चव आहे. जसे सुख कायम असते तसे दुःखही कायम नसते, पण सुखापेक्षा दुःख जास्त शिकून जाते, डोळस बनून जाते. म्हणून म्हणतो जीवनाकडे पाहायचा चष्मा बदला आणि दुसऱ्यांसाठी जगा, आणि जगत जगत गुणगुणत राहा. जीवन गाणे गातच जावे, जीवन गाणे चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.